रामशेष किल्ल्याचा इतिहास अत्यंत रोचक आहे। शिवकाळानंतर महाराष्ट्रावर मोगलांची आक्रमणे वाढू लागली। मराठा साम्राज्य काबीज करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने आखलेल्या पहिल्या मोहिमेत रामशेष किल्ल्याचाही समावेश होतो। यावरून हा किल्ला मोगलांसाठी किती महत्त्वाचा असेल हे लक्षात येते। हा किल्ला 5.5 वर्ष झुंज देत राहिला, पण त्यानंतर या किल्ल्याचे काय झाले? तो मराठ्यांच्या ताब्यात राहिला की मुघलांकडे गेला? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करून द्या, सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या। नाशिकपासून 15 किलोमीटर अंतरावर नाशिक पेठ महामार्गावर आशेवाडी गावाजवळ रामशेष किल्ला आहे। प्रभू श्रीराम या किल्ल्यावरती विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे, म्हणून या किल्ल्याला रामशेष असे नाव पडले। रामशेष किल्ल्यावर चांद सितारा फडकावा असा औरंगजेबचा मनसुबा होता। औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले। त्याच्यासोबत 10,000 फौज होती। त्याने सांगितले की एका दिवसात किल्ला जिंकून येतो। किल्ल्यावर फक्त 600 मावळे होते। किल्ल्यावर किल्लेदार होते, ते धाडसी आणि पराक्रमी होते। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता। किल्ल्यावरच्या किल्लेदाराने व मावळ्यांनी लाकडी तोफा बनवल्या। लाकडाच्या तोफांना जनावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला। फतेह खान 20,000 फौज घेऊन निघाला। त्याने पण जोरदार आक्रमण केले। फौज जशी किल्ल्याजवळ यायची, किल्ल्यावरून गोफणीतून धडाधड दगडे सुटायचे। मोठे घनघोर युद्ध चालू होते, पण शहाबुद्दीनच्या हाती काही यश येत नव्हते। 2 वर्ष झाली तरी त्याला हा किल्ला जिंकता आला नाही। मग मात्र औरंगजेबाने त्याला परत बोलवून घेतले, त्याच्या जागी आता फतेह खानला पाठवले। पण फतेह खानला पण हा किल्ला जिंकता आला नाही। औरंगजेबाने फतेह खानला परत बोलून घेतले आणि कासम खानला पाठवले। कासम खानने रामशेष किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले। किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट ठेवली नाही। अनेक दिवस निघून गेली। किल्ल्यावरून मराठे मोगलांवरती आक्रमण करायचे आणि रात्री संभाजी महाराजांनी पाठवलेले फौज मोगलांवरती हल्ला करायचे। किल्ल्याभोवती वेढा टाकल्यावर सैन्यावर आजूबाजूच्या झाडींमधून अचानक हल्ले व्हायचे। कासम खानला समजलं की रामशेष काबीज करणं हे फक्त स्वप्नच राहणार आहे। कासम खान देखील हा किल्ला जिंकू शकला नाही। Thank you.
छत्रपती संभाजी महाराजांनी रामसेसच्या किल्लेदाराला चिलकत पोशाख, रत्नजडित कडे आणि नगद देऊन कौतुक केले। त्यानंतर रामसेसवर आलेल्या नवा किल्लेदार हा फितूर झाला आणि 1687 रामसेस किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला। पण योग्य वेळ आल्यानंतर काही दिवसांनी परत त्याच किल्लेदारांनी तो किल्ला जिंकून घेतला व नंतर पुढे तो किल्ला 150 अजिंक्य राहिला। ज्यांनी डुबेसगड नसेल पाहिला तर हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।